ठाणे सिटी रिपोर्टर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा. झणझणीत आणि लालभडक तरी असलेली मिसळ साता समुद्रापार पोहोचवणारे ठाण्याचे प्रसिद्ध मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुरडेश्वर यांचं निधन झालं आहे. त्यांना ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ठाणे स्टेशन परिसरात जिल्हा परिषद कार्यालयाजवळ एका छोट्याशा जागेतून मुरडेश्वर यांनी मामलेदार मिसळला सुरुवात केली. 1992 साली ठाण्यातील मामलेदार कचेरीबाहेर असलेली कॅन्टीन ही नरसिंह मुरडेश्वर यांना 99 वर्षाच्या करारावर मिळाली होती. सुमारे 40 स्क्वेअर फुटांच्या जागेतून सुरू झालेलं हे उपहारगृह आता 500 स्क्वेअर फुटांच्या जागेत आहे. मामलेदार कॅन्टीनमध्ये दिवस पहाटे 4 सुरू होतो. कॅन्टीन जवळपास 7 सुरू होते आणि रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते. दररोज 2 ते 3 हजार ग्राहक मिसळ खाऊन जातात. शनिवारी रविवारी हा आकडा 4 हजारांच्या पुढे जातो. आत्तापर्यंत 16 ठिकाणी मामलेदार मिसळीच्या फ्रँचायसी सुरू झाल्या आहेत. एवढंच नाही तर मामलेदाराची मिसळ मंत्रालयातून जेट एअरवेजसारख्या कंपन्यातून महिन्यातून एकदा तरी मागवली जाते. खास पुणेकर ग्राहकसुद्धा आवर्जून मामलेदार मिसळ खाण्यासाठी येत असतात. पुण्यात सध्या मामलेदारची मिसळीची फ्रँचायसी देण्यात आल्या आहेत. मामलेदारची मिसळ खाण्यासाठी स्थानिक नाही तर राजकीय आणि परदेशातील नागरिकसुद्धा येत असतात. विधानसभा निवडणुकीच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमित ठाकरे यांच्यासह येऊन मामलेदार मिसळीवर ताव मारला होता. गेल्या काही दिवसापासून लक्ष्मण मुरडेश्वर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांनी ठाण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे ठाण्यातील व्यापाऱ्यांवर शोककळा पसरलेली आहे. सुधाकर पतंगरावसह अजय जोशी, ठाणे सिटी रिपोर्टर.